बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 महिलांनी घरकुलासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बाभुळगाव या गावातील 7 महिला घरकुलांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. त्यांचं उपोषण सुरूच आहे. अद्याप मात्र कोणत्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नाहीये. उपोषणाला बसलेल्या 7ही महिला भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील महिला आहेत. पंतप्रधान आवास योजनेसाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत आम्हाला कधीच बोलवलं नाही. उलट गावातील अन्य नोकरदार आणि जमीनदार सदन लोकांची काँक्रीट सिमेंटची घरं असताना सुद्धा त्यांची नावं घरकुलाच्या यादीत येतात असा आरोप महिलांनी केला. घरकुल मिळेपर्यंत उपोषण थांबणार नसल्याचं महिलांनी सांगितलंय. छाया थोरात, पुष्पा निकस, कांताबाई जाधव, कुशवर्ता ठोकले, शोभा इंगळे, कमलाबाई खोकले, केसरबाई मापारी यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. गरीबाला घरकुल देण्यात यावा मग म्हणणं का चालक कोण आले. श्रीमंताला देऊ नका, धन दांडग्यावाला देऊ नका. ड यादी केलेली आहे ती ड यादी मंजूर करू नका. आणि ब पत्र, ब यादीचं ते ब पत्र यादीत आमचे नावं टाका. 7 जणी महिलाचे आम्ही कळकळ उपाशी, अमर उपोषण आहे आमचं. आमचे वजन जर केले तरी आम्हाला भगवंताची शक्ती आहे. आम्हाला तुम्ही देण्यात यावं आमची हीच कळकळीची विनंती आहे. आम्हाला ती पत्र दिल्याशिवाय आम्ही उठू शकणार नाही. आमच्या 7 जणी महिलापैकी एक जण तरी राहू शकेन. मी महिनाभर राहीन पण मी घरकुल घेतल्याशिवाय जाणारच नाही. हक्काची मागणी पुरी करा नाही तर खुर्च्या खाली करा. असलो फक्त शिवजे लोक आले आणि त्यांना आम्हाला पत्र द पत्र देण्याची कारवाई केली. ते म्हणत आम्ही जर नाही तुम्ही घेतलं तर तुमच्यावर कारवाई करू. काय कारवाई करायची तरी आम्ही कारवाईला भेणार नाही. कारण आम्हाला जेला तर टाकलं तरी आम्ही खून केला नाही, काही चोरी शिंदळकी केली नाही. आम्ही आमचा हक्काचा मांगा लागलो. आमच्याकडून काय होणार आहे कामा धंदे बाया ऐकून. आम्हाला घरच पाहिजेत, आम्हाला घरकुलच पाहिजेत. आम्हाला सरकारच्या नियमान मांगा लागलो. आम्ही काय कोणाला भांडून मांगत नाही. प्रतिनिधी गणेश काकडे, News24, बुलढाणा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.